पनवेल तालुक्यात 89 कोरोना रुग्ण, पनवेल महापालिका हद्दीत आढळले 73 नवे रुग्ण तर 2 व्यक्तींचा मृत्यू। पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूने पूर्णपणे हातपाय पसरले आहेत। शनिवारी तर नव्याने 73 रुग्णांची नोंद झाल्याने एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गेल्या काही दिवसातला हा सर्वात मोठा आकडा आहे, तर 2 जणांचा या महामारी रोगाने बळी घेतला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा हा 55 वर पोहोचला आहे। कोरोना नियंत्रणाचं मोठं आव्हान हे महापालिका प्रशासनासमोर उभं राहिलं आहे। कळंबोली सेक्टर 10 सूरज रेसिडेन्सी येथील 37 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। नवीन पनवेल सेक्टर 53 ए टाईप येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। कळंबोली सेक्टर 15 अष्टविनायक सोसायटी येथील 10 वर्षीय एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे। पनवेल येथील गणेश लोकमान्य नगर येथील 24 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। पनवेल तक्का एकविरा मंदिराजवळील 60 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 21 जय रेसिडेन्सी येथील 25 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। नवीन पनवेल सेक्टर 5 हरिमल सोसायटी येथील 67 वर्षीय महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती सोसायटी येथील 38 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खांदा कॉलनी सेक्टर 10 जीवनसागर सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। नवीन पनवेल सेक्टर 14 येथील 21 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 10 क्वीन पॅराडाईस सी विंग येथील 57 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। पनवेल पारसमणी अपार्टमेंट येथील 64 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 16 चॅनल कॉर्नर एफ विंग येथील 62 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 4 निकुंज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। नवीन पनवेल सेक्टर 14 येथील 27 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। तळोजा सेक्टर 2 LIG 2 येथील 55 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली सेक्टर 4 KL 12 येथील 39 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली B 15 मायक्का मंदिराजवळील 32 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 10 शंकर रेसिडेन्सी येथील 32 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। नवीन पनवेल सेक्टर 56 नीलाकांक्षा सोसायटी येथील 58 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खांदा कॉलनी सेक्टर 10 बिल्डिंग नंबर 15 येथील 64 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती सोसायटी येथील 54 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खांदा कॉलनी सेक्टर 6 सर्वोदय सोसायटी येथील 57 वर्षीय महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 6 अ शुभम कॉम्प्लेक्स येथील 44 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। पनवेल लोखंडीपाडा अंबिका आर्केड इमारती मधील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। कामोठे सेक्टर 21 जब रेसिडेन्सी येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। नवीन पनवेल सेक्टर 13B येथील 28 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 19 रिजन्सी क्रश अपार्टमेंट येथील 8 वर्षीय एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला आहे। पनवेल धाकटा खांदा अष्टविनायक निवास येथील 52 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 5 बालाजी पुष्प सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। कामोठे सेक्टर 20 विश्व आयलँड सोसायटी येथील 36 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। तर नवीन पनवेल सेक्टर 14 येथील 25 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे। कामोठे सेक्टर 7 चॅनलनेस सोसायटी ए विंग येथील 61 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे। नवीन पनवेल सेक्टर 3 रिद्धिसिद्धी अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। खांदा कॉलनी सेक्टर 13 C5 येथील 42 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली मधील ओम सिद्धिविनायक सोसायटी येथील 37 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली सेक्टर 11 नील संकुल सोसायटी येथील 34 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली सेक्टर 5 EKLP 4 येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। खांदा कॉलनी सेक्टर 1 श्रीदर्शन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत।
नवीन पनवेल सेक्टर 1 प्लॉट नंबर 23 येथील 47 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 21 पार्क हेवन सोसायटी येथील 48 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. खारघर सेक्टर 12 प्लॉट नंबर 22 येथील 50 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. खारघर सेक्टर 29 भूमिरत्न सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. पनवेल टपाल नाका बांठिया बिल्डिंग येथील 52 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 5 सी KL4 येथील 29 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल अशोका गार्डन वसंत विला येथील 39 वर्ष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल अंबर अपार्टमेंट याकूब बेग हायस्कूल जवळ 32 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 1 कृष्णकुंज सोसायटी येथील 32 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. तळोजा फेज 1 सेक्टर 9 शिव कॉर्नर सोसायटी येथील 62 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर ओवेपेठ घर नंबर 577 येथील 39 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर धानसर घर नंबर 71 येथील 36 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 20 हावर गुलमोहर सोसायटी दी बिंग येथील 30 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. तळोजा पेंधर घर नंबर 703 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. कळंबोली नावडे येथील 39 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 27 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये नेरे येथे 1, उलवे येथे 1, विचुंबे येथे 3, आदई येथे 2, केळवणे येथे 1, उसरली खुर्द येथे 2, देवद येथे 1, खेरणे येथे 1, सुकापूर येथे 2, डेरवली येथे 1, पाले बुद्रुक येथे 1 अशा 16 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान कळंबोली खिडकपाडा येथील 25 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीचं दुःखद निधन झालं आहे. नावडे येथील 50 वर्षीय एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीचं दुःखद निधन झालं आहे. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल येथे 13, खारघर येथील 10, कामोठ येथील 7, कळंबोली येथील 4, पनवेल येथील 3 असे एकूण 37 रुग्ण. तर ग्रामीणमध्ये नेरे येथे 1, विचुंबे येथे 1, सुकापूर येथे 1, उलवे येथे 7 असे 10 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.